भक्तो नमस्कार। भक्तो आजचा जो व्हिडिओ आहे यास तुम्ही खूपच ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा। आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्री शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण केल्या गेलेल्या बेलपत्रास खाल्ल्याने काय घडून येते। भक्तो, जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची कसली समस्या सुरू आहे, पैशांची कमी आहे, नोकरी लागत नाहीये, रोग आजारांनी पीडित आहात, किंवा मग मुलींचे लग्न जुळून येत नाही, अशी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर हा आजचा व्हिडिओ पहा। तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होईल। तुमच्या आयुष्याचे कमीत कमी केवळ 5 मिनिटांचा वेळ तुम्ही या व्हिडिओसाठी द्या आणि मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला श्री शिवशंकर महादेवांची कृपा प्राप्त होईल। भक्तो, जर तुम्ही खरेच हिंदू देवी देवतांना मानता तर या व्हिडिओच्या माहितीला पूर्ण श्रद्धा भावनेने पहा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये हर हर महादेव टाइप करण्यास विसरू नका। तुमच्या सर्व मनोकामनांना श्री शिवशंकर महादेव अवश्य पूर्ण करतील। तर भक्तो, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की शिवलिंगी पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने नेमके काय होते, पण आज तुम्हाला या बाबतीतील वास्तविक बाबींची माहिती होणार आहे जे की तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही। मग जरी तुम्ही लाखो रुपये खर्च केला तरी सुद्धा तुम्हाला ही माहिती पूर्ण सोशल मीडियावर प्राप्त होणार नाही। तर पहा भक्तो, जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्रास शिवलिंगी पिंडीवर अर्पण करता तेव्हा ते बेलपत्र कोणी साधारण बेलपत्र राहत नाही, तर ते साक्षात श्री शिवशंकर महादेवांचा प्रसाद रूपी बनून जाते। आपणास सांगू इच्छितोय की आपल्या धर्मशास्त्रात हे सांगितले गेलेले आहे की शिवलिंगी पिंडीवर अर्पण केले गेलेल्या बेलपत्रास 6 महिन्यांपर्यंत शेळे मानले जात नाही। तर हो बघतो, बेलपत्रास शिवलिंग पिंडीवर अर्पण केल्यानंतर त्यास पुन्हा स्वच्छ धुवून शिवलिंगी पिंडीवर पुन्हा 6 महिन्यांपर्यंत चढवले जाऊ शकते। कारण की भारतामध्ये अशी कित्येक ठिकाणे आहेत जेथे शिवलिंग स्थापित आहेत परंतु त्यांच्या आजूबाजूस हे बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे कित्येक लोक जुन्या बेलपत्रांचे जे चूर्ण असते त्याचा वापर करून श्री शिवशंकर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतात असे विधान आहे। तर भक्तो, बेलपत्रास श्री शिवशंकर महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि या कथेच्या अनुसार जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याचवेळी मंथना दरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूंची निर्मिती झाली होती, त्यापैकीच एका विषाचीही निर्मिती झाली होती आणि हे विष पूर्ण सृष्टीत चारही दिशांत पसरू लागले होते आणि त्यामुळे या पूर्ण जीव सृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकर महादेवांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केले होते। त्यामुळे श्री महादेवांना तेव्हापासून श्री नीळकंठेश्वरही बोलले जाऊ लागले। परंतु बघतो, पुढे या विषाच्या प्रभावामुळे श्री शिवशंकर महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले, त्यांचा संताप होऊ लागला, ज्याच्या परिणामस्वरूप त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले। उपस्थित महान देवी देवतांनी प्राचीन वेद ऋषी मुनींकडून सल्ला घेतला की श्री शिवशंकर महादेवांना या विषाच्या प्रभावापासून कसे वाचवता येईल। तर भक्तो, त्यावेळी जे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही श्री महादेव भोलेनाथांना बेलपत्राचे सेवन करावे आणि श्री भोलेनाथांना तेथील उपस्थित देवी देवतांनी तत्काळ बेलपत्र भरविले आणि जलाने स्नान घातले। त्यानंतर श्री शिवशंकर महादेवांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली जी गर्मी होती ती हळूहळू शांत होऊ लागली आणि तेव्हापासूनच श्री शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली गेलेली आहे। भक्तो, शिवलिंगी पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला एक तांब्या शुद्ध पाणी अवश्य अर्पण केले पाहिजे। याने श्री शिवशंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यास प्राप्त होतो। नेहमी हे लक्षात ठेवा की 3 पानांचे एकत्रित असलेले जे बेलपत्र असते तेच तुम्ही पिंडीवर अर्पण केले पाहिजे। बेलपत्राचा जो चिकना भाग असतो तोच भाग पिंडीवर स्पर्श करेल अशा स्थितीत बेलपत्र अर्पण करावे। तुम्ही याही एका गोष्टीचे विशेष ध्यान ठेवायचे आहे की कधीही फाटलेले छिद्र पडलेले बेलपत्राला श्री शिवशंकर पिंडीवर तुम्ही अर्पण करायचे नाही। कारण की बघतो, यामागेही एक कथा आहे। जेव्हा महादेव शिवशंकरांनी श्री गणरायांचे मस्तक धडापासून खंडित केले होते तेव्हापासूनच श्री भोलेनाथांनी संकल्प घेतला होता की कधीही कोणी कोणती खंडित वस्तू मला चढवू नये आणि अर्पणही करू नये आणि तेव्हापासूनच श्री महादेवांना कोणती खंडित वस्तू अर्पण केली जात नाही, मग जरी ते बेलपत्र असो अथवा कोणते फुलही असो। तर बघतो, आपण पाहत होतो की शिवलिंगी पिंडीवर जर तुम्ही दररोज फक्त एक बेलपत्र अर्पण कराल तर तुमच्या सर्व समस्या मिटून जातील। श्री भोलेनाथांच्या भक्तांना कधी पैशांची कोणती कमी पडत नाही। जे लोक पिंडीवर अर्पण करून आणलेल्या बेलपत्रास आपल्या तिजोरीत ठेवतात त्यांच्या तिजोरीत बरकत येते, पैशांची समस्या संपून जाते। भक्तो, या व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत राहा कारण बेलपत्राशी संबंधित संपूर्ण सिद्ध असलेली माहिती तुम्हाला येथे प्राप्त होणार आहे।
त्यामुळे तुम्हा सर्व भक्तगणांना माझा आग्रह आहे की या व्हिडिओला पळवून पाहू नका, व्यवस्थित समजून घ्या, कारण की अशा प्रकारची माहिती खूपच अनमोल असते आणि पुढे जाऊन ही आपल्यासाठी खूपच फायदेशीर सिद्ध ठरते। या तर मग आता जाणून घेऊयात बेलपत्राशी संबंधित काही विशेष व खास माहिती। बघतो इथे मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या हिंदू प्राचीन पुराणांमध्ये हे सांगितले गेलेले आहे की काही खास वेळ असते ज्या वेळेत या बेलपत्रास कधी तोडू नये। तर हो बघतो, जसे की आपली धर्मशास्त्र हे सांगतात की बेलपत्रास नेहमी चतुर्थी, सप्तमी, नवमी, दशमी, अमावस्या आणि पौर्णिमा व संक्रांतीच्या तिथीमध्ये तुम्ही या बेलपत्रास कधी तोडू नये। त्याचसोबत सोमवारच्या दिवशी या बेलपत्रास कधी तोडू नये, कारण की या बेलपत्र वृक्षावर श्री शिवशंकरांचा सोमवारच्या दिवशी जागृत स्वरूपात वास असतो, कारण की याच्या मुळात ब्रह्मदेव, खोडात मध्यभागी श्री हरी विष्णूंचाही वास असल्याचे मानले जाते। आणि बघतो इथे मी आपणास खास करून हे सांगू इच्छितोय की बेल वृक्षाच्या सर्व पानांमध्ये जागृत शक्ती असल्याचे मानले जाते, अर्थात आपल्या सर्व देवी देवतांची जी शक्ती असते ती या बेलपत्रास समाविष्ट असते। त्यामुळे तुम्ही कधीही खास करून सोमवारच्या दिवशी बेलपत्रास तोडता कामा नये। तसेच बघतो दररोज दुपारी 12 वाजून गेल्यानंतरही तुम्ही बेलपत्रास कधीच तोडता कामा नये असे आपल्या धर्मशास्त्रात लिखित स्वरूपात वर्णन करण्यात आलेले आहे। आणि तरीही तुम्ही जर दुपारी 12 वाजल्यानंतर या बेलपत्रास तोडता तर याने तुम्हाला पाप कर्म लागले हे निश्चित आहे। तर बघतो आता जो प्रश्न उद्भवतो तो हा की या बेलपत्राची उत्पत्ती कशी झाली, या तर मग हे जाणून घेऊयात। तर बघतो स्कंद पुराणाच्या अनुसार एकदा श्री पार्वती मातेच्या घामाचे काही थेंब मध्यांचल पर्वतावर जाऊन पडले, याने तेथे एक रोप उगवले जे नंतर या बेलपत्राच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि या बेलपत्राच्या रूपात पूजनीय झाले। या तर मग या व्हिडिओत आता जाणून घेऊयात की बेलपत्रास खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात। हा खूपच सुंदर व्हिडिओ आहे, खूपच सुंदर ही माहिती आहे, त्यामुळे माहितीला एकदा अवश्य पूर्ण पहा। तर पहा बघतो, जेव्हा बेलपत्र श्री महादेवांच्या शिवलिंगी पिंडीवर अर्पण केले जाते तर ते बेलपत्र एक साधारण बेलपत्र राहत नाही, तर ते श्री महादेवांचा आशीर्वाद रूपी प्रसाद बनून जाते, जे की असाध्य पिडांना मिटवण्यासाठी, तुमच्या रोग व आजारांना संपविण्यासाठी, तसेच जीवनामध्ये सुरू असलेल्या सर्व समस्यांना संपवण्यामध्ये सामर्थ्यवान आहे। कारण की बेलपत्रास प्रसाद स्वरूपात मानले जाते, त्यामुळे ते तुमच्यासाठी अमृताच्या समान बनून जाते। तर मग अशातच शेवटी शिवलिंगी पिंडीवर अर्पण केलेल्या बेलपत्रास नियमितपणे खाल्ल्याने काय फायदा मिळतो, आपल्या जीवनामध्ये कोणते बदल घडून येतात, तर पहा बघतो। शिवशंकरावर अर्पण केले गेलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे रोग, दोष, आजार मिटून जातात, अर्थात तुमच्या शरीरात जे काही अदृश्य रोग असतात आणि जर तुम्ही नियमितपणे बेलपत्रास खाता तर तुमचे भयंकर रोगांपासून संरक्षण होते। वात दोष, कफ दोष, पित्त दोष हे तीन प्रकारचे महत्वाचे दोष सांगितले गेलेले आहेत आणि या तिन्ही प्रकारच्या दोषांच्या कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये भयंकर दोष उत्पन्न होतात। जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोगमुक्त राहू इच्छिता तर तुम्हाला या बेलपत्राचे नित्य रूपात सेवन केले पाहिजे। तुम्ही पाहिलेच असेल की आपल्या जीवनामध्ये काही लोक असेही असतात जे की मांस, मटण, मच्छी सारखे तामसिक जेवण ग्रहण करतात, दारू पितात, नशेली पदार्थांचेही सेवन करतात। तर या सर्व ज्या गोष्टी असतात यांना आपल्या जीवनात फारच मोठ्या प्रमाणात स्थान देऊन यांना ग्रहण करत राहतात, परंतु एका मर्यादित कालावधीनंतर त्यांना हे जाणवू लागते की जे ते खात पित होते ते सर्व चुकीचे होते। परंतु बघतो आता जे पण पाप करून तुम्ही झालेले आहात तर त्यास कसे समाप्त करावे, तर बघतो तुम्हाला मी इथे हे सांगू इच्छितोय की कमीत कमी नित्यपणे, जास्त नव्हे पण महिन्यातून कमीत कमी 10 ते 15 वेळा जर तुम्ही श्री महादेवांच्या पिंडीवरील अर्पण केले गेलेले बेलपत्राचा प्रसाद ग्रहण कराल तर जे तामसिक गुण असतात ते पूर्णतः तुमच्या शरीरातून समाप्त होऊन जातील। तुम्ही कधीही मांस, मटण, मच्छी, अंडी, दारू, नशेली अन्य पदार्थ अशा प्रकारच्या गोष्टींचे सेवन केलेले आहे आणि तुम्हास आता असे वाटत राहिले आहे की तुम्ही पाप करून बसलात आणि तुम्ही या पापातून मुक्ती मिळवू इच्छिताय, तर तुम्हाला नित्यपणे या बेलपत्राचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे। याच्या सेवनाने तुमचे शरीर शुद्ध होते, तुम्ही तुमच्या अशुद्ध शरीरास पूर्ण रूपात स्वस्थ बनविण्यासाठी, शरीराच्या शुद्धीकरणासाठी पूर्णपणे संपन्न असल्याचे प्राप्त करता। त्यामुळे तुम्हाला स्वयंभू शिवशंकर महादेवांच्या आशीर्वादाने या प्रसाद रूपी बेलपत्रास ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे। तर आजपासूनच सुरुवात करा, रोज 2 बेलपत्र खा, एक सकाळी 80 पोटी आणि एक रात्री झोपी जाण्यापूर्वी। जर असे नियमितपणे खाता तर हे तुमच्या शरीरामधील तामसिक गुणाला समाप्त करेल, कोणत्याही प्रकारचे रोग आजार असो अगदी निश्चितपणे पूर्णतः समाप्त करेल। तसेच बघतो बेलपत्र खाल्ल्याने तुमचे भाग्य बदलू लागेल, झोपी राहिलेले नशीबही जागून उठेल,
तुमचे भाग्य बलवान होईल। भक्तो, तुमचे कसले दुर्भाग्य असो, जसे तुम्ही बेलपत्रास खाण्यास सुरुवात करा, तुमचे ते दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलून जाते। तुमची किस्मत तुमच्या अनुरूप चालून तुमच्यासाठी प्रभावशाली कार्य करू लागते। तसेच आपल्या आयुर्वेदातही हे मानले गेलेले आहे की बेलपत्रास खाल्ल्याने तुमचे जे रक्त असते ते पूर्णतः शुद्ध व साफ होते। जर रक्तासंबंधित कोणता आजार असेल तर दररोज न चुकता फक्त 2 बेलपत्र खाण्यास सुरुवात करा। या बेलपत्रास खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधील रक्तामध्ये कोणत्या प्रकारची जी काही घाण अशुद्धी घटक आहेत ते सर्व काही हळूहळू संपुष्टात येऊ लागेल। तुमचे शरीर पूर्णतः स्वच्छ व साफ शुद्ध होईल। तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येईल। हळूहळू खाण्यास सुरुवात करा, पण खाणे मात्र आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील जे रक्त आहे ते अगदी शुद्ध व साफ होऊन जाईल। फक्त आपणास येथे मी हेही सांगू इच्छितो की जे हे बेलपत्र आहे ते तुमच्या शरीरास फिल्टर करण्याचेही काम करते। जसे की तुमची जी किडनी आहे ती तुमच्या शरीरातील पाण्याला द्रव्य पदार्थांना फिल्टर करते, अगदी अशाच प्रकारे जे हे बेलपत्र आहे तेही तुमच्या शरीरामधील जे अशुद्ध घटक असतात त्यांना फिल्टर करते, दूषित घटकांचा नाश करून तुमच्या शरीराला पूर्णतः शुद्ध करते। त्याचसोबत बघतो आपणास हेही महत्वाचे सांगण्यात जातोय की बेलपत्रास नियमितपणे 1 महिन्यांपर्यंत खात राहिल्याने तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होते, तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात। तुमच्या काही अशा इच्छा असतात जसे की मला कुठून तरी धनाची प्राप्ती व्हावी, माझ्याकडे पैसा यावा, तुम्ही इच्छिता की तुम्ही भरपूर पैसा कमवावा, जसे की तुम्ही खूपच मेहनत करत असाल पण पाहिजे तसे तेवढे धन मात्र काय तुम्हाला मिळू शकत नाही, जेवढे की तुम्ही त्याच्या पात्र आहात, किंवा मग तुमच्या समोरील व्यक्ती तेवढे अगदी सहज कमवून जातो कोणती जास्त मेहनत न करता। तर हे सर्व काही भाग्याचे खेळ असतात, कारण की बघतो मेहनत तर सर्वच जण करतात पण काही नशीब नावाचाही खेळ असतो। आपले भाग्य हा एक महत्वाचा भाग असतो आणि हे भाग्य त्याच लोकांची साथ देते जे लोक आपल्या इष्टदेवतेला भजतात, श्री महादेवांची नित्यपणे सेवा करतात, पूजा पाठ करतात। भक्तो, काय तुम्हाला हे माहित आहे का, श्री महादेवांची ज्यांच्यावर कृपा आशीर्वाद असतो अशांना कधीही कोणत्या प्रकारची समस्या येत नाही, कोणत्याही प्रकारचे आजार पण येत नाही, पैशांची कधी कमी पडत नाही। तसेच भक्तो, आपल्यापैकी काही लोकांकडे पैसा तर भरपूर आहे पण जी पाहिजे ती खुशी नाहीये, शांती नाही, मनात कायम भीती असंतुलन बनून राहत असते, तर तुम्ही विश्वास करणार नाही। तुम्ही या बेलपत्राचे सेवन करण्यास सुरुवात करा, तुमचे मन जे आहे ते नेहमी शांत राहील, कोणत्याही प्रकारची काही समस्या येणार नाही आणि पाहिजे ते सुख तुमच्या पदरात पडू लागेल। आता शेवटचे पण अत्यंत महत्वाचे सांगतोय, लक्षपूर्वक ऐका, जर तुम्ही या बेलपत्रास नित्यपणे खाता तर याने तुम्हाला सिद्धीची प्राप्ती होते। अर्थात तुम्ही हे जाणू शकता की भूत वर्तमान आणि भविष्यात काय घडणार आहे, येणाऱ्या वेळेला तुम्ही आधीच ओळखून जाता, म्हणजेच पुढे तुमच्या सोबत घडणाऱ्या घटनांच्या विषयी तुम्हाला कुठून ना कुठून तरी कोणत्याही स्वरूपात तुम्हाला जागृत अनुभवांची सुगावांची प्राप्ती होते, कारण की श्री महादेव शिवशंकरांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला अशा अदृश्य रूपातील सिद्धींची प्राप्ती व अनुभवांची प्राप्ती होऊ लागते, ज्यातून तुम्ही तारून जाता, सावध होता आणि सुंदर आयुष्य जगू लागता। तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।